कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण कधीही फुटण्याची शक्यता। रायगडमधील अनेक गाव सध्या भीतीच्या छायेत। कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण फुटण्याची भीती, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे। मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। रायगडमध्ये ईर्षाळवाडी भूस्खलनामुळे 40 अधिक घरं जमिनीखाली गाडली गेली। या दुर्घटनेनंतर आणखी काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्यात। संकटांची मालिका सुरूच असताना आता आणखी एक धोका निर्माण झालाय। कर्जत तालुक्यात असलेल्या सोलनपाडा धरणाला गळती लागली आहे। हे धरण फुटण्याची भीती स्थानिकांमधून व्यक्त केली जाते। सोलनपाडा इथं जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचं धरण आहे। या धरणाच्या बांधातून पाणी गळती सुरू आहे। सोलनपाडा धरणाच्या बांधातून सुरू असलेली गळती रोखण्यासाठी याआधीच दुरुस्तीचं कामही करण्यात आलं होतं, मात्र हे काम केल्यानंतरही गळती सुरूच आहे। त्यामुळे आता हे धरण फुटण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे। त्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू केल्यात। या धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलंय। त्यानंतर आज 22 जुलै शनिवार रोजी भाजप कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी धरण परिसरात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याची गळती सुरूच आहे, त्यामुळे यावर आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी प्रशासनाबरोबर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच स्थलांतरित नागरिकांना अडचणीच्या काळात मदत देखील केली जाईल असं किरण ठाकरे यांनी सांगितलंय। यावेळी त्यांच्यासोबत भाजप कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते। अरुण भाईकर, वृत्त मराठी, कर्जत। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।